राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं वारंवार दावा करत असलं तरी शेतकऱ्यांचा संयम असा बांध आता फुटू लागलाय अमरावती जिल्ह्यातल्या वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचं सोयाबीन गेल्यानं आर्थिक अडचणीत सापडल्यानं शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे यावर्षी पावसाळ्यात पावसाचा तीन ते चार वेळा मोठा खंड पडल्यानं विदर्भाचं प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर गावातील ताई भगवानराव जुमाडे या महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली ताई जुमाडे या कुटुंबातील कर्त्या होत्या सर्व आर्थिक व्यवहार त्या सांभाळायच्या जुमाडे कुटुंबियांनी घरची दोन एकर आणि मक्त्याची दहा एकर जमिनीवर सोयाबीन आणि तुरीची लागवड केली आहे यावर्षी सरकारच्या कर्जमाफीची घोषणा रेंगाळल्यामुळे पीक कर्ज मिळालं नाही आणि तातडीची मदतही मिळत नाही अशा परिस्थितीत ताईबाई यांनी नातेवाईक आणि सावकाराकडून कर्ज घेतलं होतं सोयाबीन हातचं गेल्यानं घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत त्या होत्या अखेर त्यांनी काल संध्याकाळी पाच वाजता शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली दोन अकर शेती बँके सतराशे हजार रुपये कर्ज आहे आणि पुन्हा काही मग लोक तंग करे पैशासाठी ज्याचे पैसे त्याला द्याच लागत दोन एकर जमिनीची दहा एकर मगत्यानं केली ते या बाहेरून पैसा आणला होता याजानं याजानं पैसा आणला होता बँकेचं दहा रुपये शेकडेचे पैसे आणले होते तर मग सो सोसायटीचं कर्ज होतं आईच्या आईकडे व्यवहार होता पूर्ण आई म्हणे मी म्हणत कर्जच कसं द्यावं म्हणे काही विचार नाही समजून आला म्हणे तर मग आईनं नाही आत्महत्या केली झाडाले वावरात वेणी गणेशपूर या गावची तीन हजार लोकसंख्या असून गावातील सर्वांचा शेती आणि शेतमजुरी हाच मुख्य व्यवसाय आहे गावातील सर्व शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे ताईबाई यांना वेळेवर नवीन पीक कर्ज मिळालं असतं तर त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची आवश्यकता राहिली नसती आणि आत्महत्या करण्याची त्यांच्यावर वेळ आली नसती तिला वाटलं हे आपलं वर्ष हे कसं काढायचं आपण घर कसं झालाचं या विचारनेच ती निवून गेली निघून गेल्यानंतर शेतात जाऊन तिनं त्यांनी फाशी घेतली हे सर्व घर त्याच्या त्याच्यावर आजही घरातली भयानक परिस्थिती आहे म्हणजे परिस्थिती आहे याला शासनाने ताबडतोब मदत करावी अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातही कोरडवाहू शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं जुनं कर्ज माफ झालं नाही नवीन कर्ज मिळालं नाही आणि तात्काळ दहा हजार रुपयाची मदतही मिळाली नाही शेतकऱ्यांना होता नव्हता जवळचा उसनवारीकडून आणलेल्या पैशांनी शेतीची पेरणी केली मात्र पावसानं दगा दिल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय यावर सरकारच्या वतीनं जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही राजेश सोनोने झी मीडिया अमरावती झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे